कर्म ही पूजा आहे याला, पण मात्र ते कर्म प्रामाणिकपणाचं असावं याला जोडून माऊलीची ओवी येते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मे कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तोषा लागे. धन्यवाद. आता 4 मिनिटं राहिले माझ्याकडे, त्याचं सोनं करीन. बोर झाले का? ज्यांना झाला असेल एकदा वाज वाज वाचाळ्या बऱ्या. चांगलं जगण्यासाठी एक तर ध्यान करावं लागत नाही, ध्यानावर राहावं लागते. लोक आंघोळ करतो गाण्यामध्ये, आणि गाणं म्हणतो का आंघोळ करून राहणार. ध्यान आपल्याला जे संत महात्मे दिसतात ना असं, ते अभ्यास करतात. अभ्यास हो, ध्यान फक्त जर इकडेच पाहिलं तर तिकडेच पाहणार. याच्यावर आमच्या शिबिरामध्ये मी 2 दिवस शिबिर घेतो ना, चला रिलॅक्स होऊया, तिथे बोलायचं नसतं. मग त्यांना साऊंड ऑफ सायलेंटची ताकद, पॉवर ऑफ इंटेन्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्याकडून ओंकार करून घेतो, आणि मग ते दुसऱ्या दिवशी मोबाईल द्यायला लागलं तरी ते घेत नाहीत. ते म्हणजे मोबाईलच्या प्रती डिटॅचमेंटमध्ये नाही, तुम्ही त्यांना अटॅचमेंटपेक्षा. धन्यवाद. राजांच्या प्रती, अरे एवढा मोठा राजा पण आपल्या आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर कधी गेला नाही. आणि आजकाल आम्हाला आमच्या आई वडिलांचा ऐकायला लाज वाटते. चौकामध्ये 4 टार्गेट लोकांच्या मध्ये बसून आम्ही म्हाताऱ्या आई वडिलांची टह उडवतो, आणि बाकीचे पोरं त्या म्हाताऱ्या बापावरती हसतात. अरे कशाला अशाने त्यांचं नाव घ्यावं? नका म्हणू जय भवानी, नका म्हणू जय शिवाजी. अरे एवढा मोठा राजा पण आपल्या आईच्या शब्दाच्या बाहेर गेला नाही. पण आजकाल आम्हाला आईचं ऐकायला लाज वाटते का? तर लोक दूध खोळा म्हणतील ना. एक सांगू का? अरे जो आईच्या स्वप्नासाठी, आईच्या सुखासाठी जो दूध खुळा होतो ना, तोच नाद खुळा कर्तृत्व करून दाखवतो. आमचे राजे जेजुरी गावामध्ये गेले शहाजी राजांना भेटण्यासाठी. विचार करून बघा कसे गेले आमचे राजे. अनवाणी पायानं गेले. समोरून शहाजी राजाची पालखी येत होती, त्याच्या विरुद्ध आत्ताच चित्र पहा. एक दारू पिलेला मुलगा दररोज घरी यायचा, आणि आपल्या 60-70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला लाथा भुक्यानं मारायचा. 4 दिवस झाले मुलगा आला नाही. 5व्या दिवशी बापानं काठी हातामध्ये घेतली आणि चौकामध्ये आला, आणि प्रत्येकाला विचारायला लागला, अरे माझ्या बाळाला पाहिलं का? त्या वेळेला एकानं सांगितलं, बाबा तुम्हाला मारायचा ना, तो इतका त्रास द्यायचा ना, मग ब्यात गेली ना तुमची. त्यावेळेला त्या बापाचे शब्द आहेत, अरे मला मारायचा मात्र त्या निमित्तानं माझ्या समोर तरी यायचा, याला म्हणतात आई वडील. अरे एवढा मोठा राजा, आपले वडील शहाजी राजांना भेटायला जेजुरी मध्ये गेले, आणि खंडोबा देवाच्या साक्षीना भेटले. शहाजी राजाची पालखी समोरून येत असताना शिवबाळानं सांगितलं, आबा साहेब तुमचं पहिलं पाऊल माझ्या तळहातावरती पडू द्या, आणि दुसरं पाऊल या धरतीवरती पडू द्या. शहाजी राजांनी पायताना सहित पहिलं पाऊल शिवबाळाच्या तळहातावर ठेवलं. शिवबाळानं आपला जिरे टोप काढला, आपल्या वडिलांच्या चरणावर अर्पण केलं आणि सांगितलं, आवाज आहे आतापर्यंत जे जे कमावलं ते तुमच्या चरणी अर्पण. बापले कौरावरी भेटले, वडिलाला पालखी मध्ये बसवलं आणि वडिलाच्या पालखीला खांदा दिला. अरे कुठं वडिलाच्या पालखीला खांदा देणारे छत्रपती, आणि कुठं आपल्या म्हाताऱ्या बापाला लाथा घालणार आजकालचा तरुण. मंडळी पंढरपुरामध्ये देवाच्याही अगोदर पुंडलिकाचं नाव काय येत? मुचकुंद राजाला वचन दिलं होतं देवानं, आणि तो मुचकुंद राजा पुढच्या जन्मामध्ये पुंडलिक झाला, आणि
आपल्या रुसलेल्या पत्नीला मनवायला गेलेले पांडुरंग बायको येईना म्हणून दिंडीर वनामध्ये या पुंडलिकाच्या घरी गेले. त्यावेळेला पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. साक्षात परब्रह्म समोर आलेला असताना सुद्धा पुंडलिकानं नम्रपणे सांगितलं, देवा तुमच्या सेवेत येऊ शकत नाही. आजूबाजूला पाहिलं, एक वीट पडलेली दिसली. पांडुरंगाकडे फिरकावली आणि सांगितलं, याच विटेवरती उभं राहा. गेली 28 युगे त्याच विटेवरती उभं आहे. आणि म्हणून तर देवाच्या अगोदर पुंडलिकाचं नाव येताना आम्ही गर्जना करतो ना, पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम. माझं सगळं काही विसरा, मात्र आपल्या जन्मदात्या आई वडिलाला कधीही विसरू नका. आता शेवटचा 3 मिनिटं पोवाड्याचा. धन्यवाद.